नगर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी नगर जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद करावेत असे पहिल्याच मीटिंग मध्ये पोलीस अधिकाऱ्यांना आदेश दिले। दारूबंदी आंदोलनाच्या वतीने आम्ही त्यांचं अभिनंदन करतो। या निमित्ताने आज मी त्यांना एक पत्र लिहिले आणि त्या पत्रामध्ये त्यांचं अभिनंदन करून आम्ही असं म्हटले की अवैध दारूच्या संदर्भामध्ये पहिली भेट पोलीस अधीक्षक म्हणून तुम्ही अकोले तालुक्याला दिली पाहिजे, म्हणजे त्यांचं पोलीस विभाग काय नियंत्रण करते हे तुमच्या लक्षात येईल। 2006 साली राजूर गावामध्ये दारूबंदी झाली। आज त्या गावामध्ये गल्लोगल्ली दारू विकली जाते, हॉटेलांमध्ये दारू विकली जाते, खुलेआम दारू विकली जाते। अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा काहीही फरक पडला नाही। बरोबर काल एक महिना पूर्ण झाला, 30 सप्टेंबरला अकोले पोलीस स्टेशनमध्ये राजूर आणि अकोल्याचे पोलीस अधिकाऱ्यांबरोबर आमच्या कार्यकर्त्यांची मीटिंग झाली आणि राजूरची दारू आणि राजूर परिसरातल्या खेड्यापाड्यातील दारू बंद होईल अशा शब्द पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला दिला, पण काहीही घडलं नाही। त्याच्यानंतर DYSP श्री मदने यांना 4 वेळा फोन करून अनेक मेसेज पाठवले, बघतो करतो या पलीकडे काहीच उत्तर नाही आणि त्यांनी काही केलं नाही। ज्या शाहूनगरमध्ये 23 मृत्यू आतापर्यंत अवैध दारूने झालेत त्या शाहूनगरमध्ये आम्ही 15 ऑगस्टला उपोषण केलं, त्या ठिकाणी एक्साईजचे अधिकारी आले, पोलीस। आणि सर्वात धक्कादायक गोष्ट ही की एक्साईजचं ऑफिस संगमनेरला आहे, पोलिसांच्या DYSP ऑफिस संगमनेरला आहे आणि राजूर आणि अकोले दारू येते कुठून? संगमनेरमधून। संगमनेरच्या दुकानांमधून रात्रीच्या वेळी जर खुलेआम दारू राजूरपर्यंत जात असेल तर पोलीस अधिकारी आणि एक्साईज करतात काय? यांच्या आशीर्वादानेच किंवा हप्ते घेऊन हेच दारूला प्रोत्साहन देतात असं म्हटलं तर कुठं चुकलं? इंदोरी फाट्यावरचं जे बदनाम हॉटेल आहे त्या हॉटेलमधून संपूर्ण तालुक्यामध्ये दारू जाते हे अनेक वेळा आम्ही मांडतोय, तर त्या हॉटेलवर बंद करण्याची कारवाई तुम्ही का करत नाही? आणि म्हणून राजूरच्या आमच्या उपोषणातली महत्वाची मागणी ही असेल की पोलीस विभागाने हे हॉटेल दारूच्या संदर्भामध्ये अतिशय घातक असल्यामुळे हे दारू विक्रीचं केंद्र म्हणून अन्न आणि भेसळ विभागानं या दुकान या हॉटेलचं लायसन रद्द करावं आणि इंदोरी फाट्यावरचं ते बदनाम हॉटेल कायमचं सील व्हावं ही आमची महत्वाची मागणी असणार आहे। आणि दारू विक्रेत्यांवरच्या राजूरच्या आतापर्यंत जितक्या केसेस झाल्या त्या केसेस एकत्र करून राजूरचे दारू विक्रेते तडीपार करावेत अशी आमची दुसरी मागणी राजूरच्या आंदोलनात असणार आहे।